गड इंग्लज मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण। गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे। गड इंग्लज तालुक्याच्या वतीने संविधान बचावासाठी रॅली काढलेली आहे। आता उद्देश ग्रामीण भागातल्या लोकांना संविधान म्हणजे काय आणि संविधानामुळे हे आपला देश कसा एकसंघ राहिला, सर्व जातीची लोक एकत्र कशी राहिली, त्या संविधानामुळे राहिलेलो आहे आपण। मोठ्यातल्या मोठ्या माणसाला जी ताकद आहे तीच गरीबातल्या गरीब माणसाला ताकद या संविधानच्या माध्यमातून दिलेली आहे। सर्व जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळेच आपला हा देश एकसंघ राहिलेला आहे आणि त्यासाठी हे ग्रामीण भागातल्या लोकांच्या पण पोहोचण्याचं काम करायचं गरजेचं आहे। कारण का आता ज्या पद्धतीनं हे भाजप सरकार या संविधानाच्या उलट काम करायला आलं आहे, ते उलट काम कसं करतायत हे लोकांच्या पण सांगणं हे गरजेचं आहे। म्हणून एक इंडिया आघाडीनं आजरा गड इंग्लज चंदगड या भागामध्ये केलं आहे। असं संबंध राज्यभर करण्याचा मानस आपल्या या इंडिया आघाडीनं केलेला आहे। देशात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीने हे संविधान आज धोक्यात आल्याची जाणीव झाल्याने इंडिया आघाडीने गड इंग्लज आजरा आणि चंदगड या 3 तालुक्यांमध्ये संविधान बचाव दिंडीचे आयोजन केले आहे। 15 दिवस चालणाऱ्या या दिंडीची सुरुवात स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या नूल या गावातून झाली। सैनिकांच्या गावात संविधान बचाव रॅलीची सुरुवात आम्ही करत आहोत। ग्रामीण भागातील तळागाळातल्या लोकांना संविधान म्हणजे काय आणि ज्या संविधानावर घाला घालण्याचं काम आता सुरू आहे ज्या भाजपच्या माध्यमातून, त्याच्या सर्वांचा निषेध करण्याचा एक दृष्टिकोन आणि तळागाळातल्या लोकांना संविधानाचं महत्त्व करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जाऊन या संविधानाचं महत्त्व सांगणार आहोत। आणि परिवर्तनाची तुतारी आपण इथून चुंकायची आहे। एकतेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा हा नारा आपण इथून द्यायचा आहे। थांबवण्यासाठी सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब जनतेच्या जनतेला केंद्र आणि प्रमाणबिंद मानून आपण संविधान बचाव दिंडी याच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात। राबणारे बहुजन समाजाच्या विकासाचं मूळ असलेले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य लढ्यातून घडलेलं आहे आणि या देशातलं संविधान आणि लोकशाही या देशातल्या राबणारे बहुजन समाजातल्या जनतेनं लढून मिळवलेले हे संविधान अस्तित्वात आल्यामुळंच राबणारे बहुजन समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली ही त्यांच्या हाती मिळाली। कारण मनुस्मृतीनं या अगोदरच्या सगळ्या कारभारांच्या मध्ये राबणाऱ्या बहुजन समाजाला फक्त गुलाम बनवलं होतं आणि स्त्रियांना माणूस पण नाकारून जनावरांच्या पातळीवर ठेवलेलं होतं। आज आमच्या भागामध्ये जो काही सामाजिक, सांस्कृतिक, भौतिक विकास दिसतो त्याची सर्वाची मुळे ही संविधानामध्ये आहेत। जर का संविधान नसतं तर गावागावात रस्ते आले नसते, वीज आली नसती, शाळा आल्या नसत्या आणि मुलांना शिकता आलं नसतं। त्याचबरोबर जर संविधान नसतं तर कुल कायदा झाला नसता आणि कुल कायदा झाला नसता तर आमच्या राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांना, मग ते मराठा असो, दूर कुणबी कुरवाडी रयत असो किंवा ओबीसी असोत, यांना जमिनीची मालकी मिळाली नसती। त्यामुळं आमच्या मूलभूतरित्या विकासाच्या सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या संविधानामुळं झाल्या। संविधानामुळं सिंचन प्रकल्प झाले, संविधानामुळंच सिंचनासाठीची उपसा सिंचन योजना झाल्या, संविधानामुळंच विकास सोसायट्या गावागावामध्ये झाल्या, संविधानामुळंच बँका गावागावामध्ये आल्या, संविधानामुळं रेल्वे,
विमानतळ, विमान, बस स्टँड, एसट्या, पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस झाली आणि मुलांना रोजगार मिळायला लागले। त्यामुळे संविधानामुळेच या बहुजन समाजाच्या विकासाचा पाया घडला। अलीकडच्या काळामध्ये काही मंडळी जी सत्तेवर आलेली आहेत, जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच नव्हती, त्यामुळे त्यांना संविधान मान्य नाही, अशी मंडळी संविधानाच्या विरोधामध्ये व्यवहार करू लागलेली आहेत। पण हे जर का संविधान मोडलं गेलं तर पुन्हा राबणारा बहुजन समाज आणि स्त्रिया गुलामगिरीत जातील याचं भान जनतेला देण्यासाठी म्हणून आपण गावागावातून फिरून जे संविधानाची माहिती द्यायला सुरुवात केली, हे खरोखर अभिनंदनासोबत आणि कौतुकास्पद असं काम आहे। हे आवश्यक काम आहे, कारण आमच्या माणसांना गावातून टंगळमंगळ करत आणि नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यासाठी वेळ नाही। ती काम करतात, रात्रंदिवस काम करतात, कष्ट करतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत जाऊन संविधानाचं महत्त्व सांगणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या सर्व संघटनांच्या वतीनं, पक्षांच्या वतीनं, इंडिया आघाडीच्या वतीनं घेतली। त्यांचे मी आभार मानतो। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर, नूल।